चलो दादा आप आगे बढ़ो। छत्रपति शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। मी सन्माननीय माझ्या तालुक्याच्या मायबाप जनतेचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की ज्यांनी मला 4 दिवस मला अन्नाचा खुंदर नसला, मात्र त्यांनी मला ताकद खूप दिली। माझ्या आयुष्यातली माझी पहिली लढाई होती। मला या उपोषणाचा फारसा अनुभव नव्हता, पण जी देहाची लढाई लढलो, जी स्वाभिमानाची लढाई आपण लढलो, त्या लढाईला तुम्ही सर्वांनी ताकद दिली। पत्रकार बंधूंचे आभार की यांनी वेळोवेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, याच्यामध्ये तुम्ही आमच्यापेक्षा सुद्धा एक पाऊल पुढचं टाकलं। तुम्ही सर्वांनी दिल्लीची अस्मिता उंचीवर नेली। मी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आदरणीय आदित्य साहेब असतील, सन्मान्य रोहितजी विकासजी खरगे असतील, जे मुख्यमंत्रीचे शिवसेना आहेत, सचिव आहेत, प्रधान सचिव आहेत, आदरणीय सचिवजी आहेर असतील, सन्मान्य शिवदादा आडराव पाटील असतील। गेले 4 दिवस आपल्या तालुक्याचे माजी आमदार, आपला माणूस, ज्यानं गेले 6 वर्षापासून जिन्नर तालुक्यातील महत्त्वाचा प्रकल्प बिबट सफारी आणि जिन्नर पर्यटन तालुका यासाठी सर्वस्व झोकून पाठपुरावा केला। दुर्दैवानं या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय अर्थमंत्र्यांनी हा बिबट सफारी प्रकल्प बारामतीमध्ये होईल, त्यानंतर संपूर्ण जुन्नर तालुका आणि आजूबाजूच्या सगळ्या भागामध्ये लोकांमध्ये असंतोषाचं वातावरण पसरलं आणि त्याचं कारणच असं आहे की गेले अनेक वर्ष आम्ही बिबट्याशी संघर्ष करतो आहे। अनेकांना प्राण गमावं लागले, अनेकांना आपली जनावरं गमावं लागली आणि अशा परिस्थितीमध्ये सफारी पार्क हा एक चांगला प्रकल्प होत असताना तो दुसरीकडे जावा, इथं होऊ नये, अशा प्रकारचं वातावरण झाल्यानंतर साहजिकच लोकांच्या भावना तीव्र होत्या आणि आदरणीय शरददादा सोनवणे यांची दखल घेऊन त्यांनी संपूर्ण तालुक्याला अवगत केलं आणि 22 तारखेपासून ते आमरण उपोषणासाठी बसले। गेले 4 दिवस तुम्ही पाहता इथं लोकांची रीग लागली, लांबून लांबून लोक या ठिकाणी उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवत होते। जवळजवळ 100 ग्रामपंचायतीच्या पत्र या ठिकाणी लोकांनी आणून दिली पाठिंब्याची। अनेक स्वयंसेवी संघटना असतील त्या सगळ्यांनी या ठिकाणी शरददादांना पाठिंबा दर्शवला।